आळे फाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवून दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना सोमवारी रात्री 10:30 घडली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की आळे फाटा येथे बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून सोमवारी रात्री 10:30 सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवला व दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। काही दिवसापूर्वीच 14 नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता, त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता। या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे। ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।